नमस्कार, मी राजेश फोंडकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी सावंतवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून IAS अधिकारी आणि सावंतवाडी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी संजीता मोहपात्रा, लेखिका श्वेतल परब, सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉक्टर मुग्धा ठाकरे, पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या ॲडव्होकेट अश्विनी लेले, मानसशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये, तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, डेस्क इन्चार्ज अवधूत पोईपकर, लोकमान्य सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक आनंद सामंत, लोकमान्य एज्युकेशनचे सतीश पाटणकर आणि शंकरगाव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन घवस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्गात गुरुवारी नव्याने 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या 326 पर्यंत खाली आली. सद्यस्थितीत जिल्ह्यात 326 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग पोलीस दलातील रिक्त 21 पोलीस शिपाई चालक आणि 20 पोलीस शिपाई अशा 41 पोलीस पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस कवायत मैदानावर 2 दिवस चालणाऱ्या भरतीसाठी 410 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील 30 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार संवाद यात्रेचे कोकण पर्व 4 ची सुरुवात देवगड येथून होणार आहे. या कोकण पर्व दौऱ्यात पाटील तिन्ही विधानसभा मतदारसंघात बैठक घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा प्रतिनिधी म्हणून जलव्यवस्थापन सभेला उपस्थित राहिलेल्या आरोग्य सहाय्यकाला योग्य उत्तरे देता येत नसल्याचे कारण देत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी त्यांना सभागृहाबाहेर पाठवले. तर परवानगी न घेता अनुपस्थित राहिल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही कापडणीस यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सभेत दिले. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. शिरोडा वेळागर येथील भूमिपुत्रांना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या MTTC कडून न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली. शिरोडा लिंगेश्वर मंदिरातील बैठकीत ते बोलत होते. चिपी येथील भूमिपुत्रांना जसा न्याय दिला तसा न्याय वेळागरवासियांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. कर्नाटक राज्यातील वाहनामधून बेळगावकडे नेले जाणारे साग, इमारती, लाकूड वनविभागाच्या पथकाने कुडाळ तालुक्यातील साळगाव येथे पकडले. 26 ऑक्टोबरला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्ग आणि देवगड क्लबच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना या नेशन बिल्डर अवॉर्डने जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्र आणि राज्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे असे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात हा कार्यक्रम झाला. ST कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलनीकरण आणि अन्य आर्थिक लाभाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र ST कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुरू होते. शासनाकडून मागण्या मान्य करेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. मात्र अद्याप ST वाहतुकीवर याचा परिणाम जाणवलेला नाही. ST कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला खासदार विनायक राऊत यांनी भेट देत चर्चा केली. यावेळी मागण्यांसंदर्भातील निवेदनही राऊत यांना देण्यात आले. त्यांनी त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांची चालविलेली लूट तात्काळ थांबवावी, रेल्वेची तात्काळ तिकीट सेवा सुरू करावी आणि अन्य मागण्यांसाठी कुडाळ तालुका काँग्रेसने गुरुवारी कुडाळ रेल्वे स्थानकावर घोषणा देत निदर्शने केली. स्टेशन मास्टर महाजन यांना निवेदनही देण्यात आले. मागण्याचा विचार न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पात्र तरुण भारत न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडीसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.